त्या संतांना ओळखण्याची दृष्टी देखील आपल्यामध्ये पाहिजे जसं महाराज एका राजकन्येला विवाह करायचा होता आणि तिने पण मानला की जो कोणी वीस ते अंक वीस अंकापर्यंत मोजेल एक ते वीस अंकापर्यंत मोजेल त्याच्याशी मी विवाह करेल आणि जो मोजू शकणार नाही त्याला मात्र मी तुरुंगात टाकेल आता पहा मोजणार त्याला हार घालेल म्हणजे विवाह करेल आणि न मोजणार त्याला काय करेल तुरुंगात टाकेल पण मानला मग काय महाराज अनेक शास्त्री अनेक पंडित अनेक ज्ञानी ज्ञानी सगळे या ठिकाणी आले सगळे एक ते वीस अंकापर्यंत मोजू लागले कुणी मराठीत एक दोन तीन चार डॅश डॅश वीस सगळं नाही सांगत मधल्या गाळलेल्या जागा तुम्ही भरत चला विठला विठला कोणी महाराज हिंदी मध्ये एक दोन तीन चार कोणी इंग्लिश मध्ये वन टू थ्री फोर कुणी वगा टडू मूड नालक कळालं तुम्हाला मला पण नाही कळालं सगळ्या भाषेमध्ये महाराज मोजू लागले आणि अशा स्थितीमध्ये या राजकन्येला मात्र कोणाच उत्तर पटलं नाही सगळ्यांना लगेच तुरुंगात मोजायचे लगेच जा तुरुंगात अरे म्हणे किती मूर्ख राजकन्या किती वेडी आहे आम्ही मोजतोय तरी देखील आम्हाला कुठे तुरुंगामध्ये आणि महाराज सगळ्यांना तुरुंगात टाकलं आणि योग असा घडला की त्याच रस्त्याने एक वारकरी चाललेला होता आणि त्याच्या कानावर ही वार्ता पसरली आता महाराज वारकऱ्याने शांत बसावं कर हो, ना नाही महाराज अगोदर राजकन्याकडे जायचं तर अगोदर तुरुंगात जे लोक होते त्यांना भेटण्यासाठी गेले विचारलं काय कसं आहे म्हटले हो ठीक आहे बरं आहे काय नाही परंतु ही राजकारण्याना फार मूर्ख आहे आम्हाला एक नियम सांगितला आणि एकच करून घेतलं एक सांगितलं आणि एकच करून घेतलं म्हणे काय अहो एक ते वीस अंक पर्यंत मोजायला सांगितलं आम्ही मोजलं आणि आम्हाला तुरुंगात टाकलं वारकऱ्या माणसानी सरळ उत्तर दिलं ठीक आहे काय हरकत नाही आता मोजलात ना आता तुरुंगात आहात ना मी प्रयत्न करू का मी मोजू का म्हणे काय बावलटे आम्ही एवढे ज्ञानी आम्ही एवढे मोठे मोठे पंडित शास्त्रज्ञ आणि आम्हाला जमलं नाही ते तुला जमेल का हा आम्ही एवढे मोठे मोठे असताना देखील आम्हाला तुरुंगात टाकलं तुला कसं जमेल सगळे हसू लागले परंतु महाराज हसण्याकडे लक्ष न देता हा वारकरी बाबा गेला आणि समोर उभा राहिला म्हणे काय व्यवस्थित आहे ना म्हणे ठीक आहे परंतु अट माहिती आहे ना म्हणे हो अट माहित आहे वीस ते एक ते वीस अंकापर्यंत पर्यंत मोजायचंय ना म्हणे हो हो एक ते वीस अंका पर्यंत मोजायचे दोघेही बसले महाराज राजकन्याने विचारावं सांग एक म्हणजे काय याने सांगितलं या संपूर्ण जगामध्ये दे एकच देव आहे एकच ब्रह्म आहे दोन म्हणजे काय ब्रह्म आणि माया तीन गुण चार वेद पाच पंचमहाभूत महाभूत सहा शास्त्र सात सप्तवार सप्त ऋषी सप्त पातळ आठ नवविध नवनवित्या दा दहा दिशा अकरा एकादशी रुद्र बारा जे तुम्ही रोज पेपरात वाचता काय वाचता राशी तेरा धनतेरस मुहूर्त चौदा विद्या पंधरा तिथी सोळा श्रृंगार सतरा तत्व अठरा पुराण एकोणीस तू आणि वीस मी महाराज आनंद झाला आणि काही न विचार करता लगेचच राजकन्याने माळ घातली आणि विवाह हो केला सांगायचं तात्पर्य काय दृष्टांत संपला सिद्धांताकडे या महाराज जे ज्ञानी जे ज्ञानी होते जे योगी होते ते सगळे वारकरी माणसाला हसत होते परंतु तो वारकरी माणूस अक्षरशः शाना निघला तसं महाराज आपली दृष्टी आहे खऱ्या संताला आपण खोटं ठरवतो आणि खोट्या संताला खरं ठरवून त्याच्या समोर माळ घालत बसतो विठला विठला आपल्याला असं वाटतं मोठी गाडी मोठी गाडी असले की फार मोठे संत परंतु महाराज खऱ्या संतांना ओळखण्याची खूण आपल्याला कळावी आणि हे खरे संत ज्यावेळी जीवनात येतील त्यावेळी मात्र एक खूण आपल्याला प्रदान करतील आणि ती खूण मनामध्ये धारण केल्याशिवाय ती भक्ती कळू शकत नाही आणि एकदा जर मनामध्ये धारण केली की के महाराज त्या निर्वाणी अवस्थेला आपण प्राप्त होतो